आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. वैयक्तिक पहिलं षटक आपण सुमित बोडकेचं पाहिलं तर षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज समीर वारंगे तो मात्र मैदानती सचवतोय. अष्टपैलू ऑलराऊंडर पगिला चेंडूता समीर वारंगेचा आणि तिथे महेश नानगुडेचा झंझावत चेंडू मात्र चाइल्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार फोर रन चौकार. डीसी डँग्यू महेश नानगुडेच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपळकोती 16 धावा. महेश नानगुडेला आपण पाहतो बॅटिंग करत असताना लेफ्ट हँड बॅटर आहे, प्रचंड घातक आहे, स्फोटक आहे, धाक आहे आणि प्रचंड जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, लय मध्ये आणि टच मध्ये. यावेळीचा चेंडूचा शॉर्ट पिच चेंडूला शॉर्ट टाइम पुल केलाय, चेंडू मात्र गुल केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय मिड विकेट सीमा पार षटकार. थँक्यू. एक चौकार एक षटकार दोन चेंडूवरती 10 धावा वसूल करताना महेश नानगुडेला आपण पाहतोय. मुळशी तालुका आपण पाहिलं तर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, परंतु नुकतीच महाबळेश्वर प्रीमियर लीग आपण पाहिली, थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणी एक चेंडू 6 धावा लागत असताना महेश नानगुडेच्या बॅटमधून तो षटकार आजही क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करताना पाहायला मिळालंय. असे अनेक कारण मी त्याच्या नावावरती आहेत. कमी वयात आणि अल्पावधीतच आपण पाहिलं तर यशाची उंच शिखर गाठणारा महेश नानगुडे इन ऍक्शन आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू आणि तो देखील बॅक टू बॅक बॅक टू बॅक वन ऑफ द बाहुबली षटकार साधावा. थँक्यू डीसे. प्रचंड आक्रमण केलं होते, प्रचंड मोठा हल्ला मैदानती केला होतोय. धावपळकोती आणि स्कोर कार्ड होती बनवलं गेलात. 28 धावा तर मात्र धावपळकोती आहेत. दोन षटकार एक चौकार महेश नानगुडे नावाचा ट्रेड आपण पाहिलं तर मैदानती पाहायला मिळतोय. ओव्हर पी चेंडू टाकलाय, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, कव्हर पॉइंटला चेंडू मात्र खेळलाय. एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपळकोती स्कोर कार्ड होती बनवलं गेलात. 29 धावा तर मात्र धावपळकोती आहेत. रॉकी राजवतच्या सोबतीला महेश नानगुडेला आपण पाहतोय. म्हणजे एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर अनुभव आहे, एका बाजूला एक्सपिरियन्स आहे, तर एका बाजूला यंग टॅलेंट आहे. ज्याचं टॅलेंट इथे आपण पाहिलं ना तर ते मैदान ती पाहायला मिळते. तर अनुभवाच्या जोरावरती आणि एक्सपिरियन्सच्या जोरावरती रॉकी राजवत महेश नानगुडेच्या सोबतीला पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी आणि पार्टनरशिप करताना पाहायला मिळत आहेत. नॉट आउट नाबाद 29 धावाची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मैदान ती पाहायला मिळते. P1 आणि P2 मध्ये जबरदस्त बॅटिंगचा झंझावत तो देखील आपण पाहिलाय मैदानावरती. यावेळीचा चेंडूचा टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय, वेग कमी केलाय, गती कमी केली. रॉकी रचावत यांच्यासाठी एक डॉटबॉल आलाय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर मैदान येतोय. विशेषतः कौतुक करावं लागेल समीर वारंगेचं. पहिल्या 3 चेंडू ती चरी बिगिट आले, परंतु महेश नानगुडेला थांबवल्यानंतर रॉकी रचावत यांच्यासाठी एक डॉटबॉल एक निर्धाव चेंडू मात्र टाकताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी आपण पाहतोय समीर वारंगेकडनं. षटक क्रमांक 2 करते P2. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू केला होतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 डॉट बॉल, षटकाची समाप्ती होते. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजिंक्य तारा फायटर संघ बनवते बिनबाद नॉट आउट 29 धावा.
दोन षटके संपली त्याने धावपळी होती. 29वा देखील आपण पाहिले तर बनवले गेल्यात. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू झाले. पहिला चेंडू टाकताना गोलंदाज देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रनअप घेताना सुरू पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू होते. पंचवीस मिनिटांचा कालावधी, 5 षटकांसाठी याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने नोंद घ्यावी. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर खेळला आहे डीप मिडविकेटला. एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे येतो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपवलाय, चेंडू अडवतोय आणि धावपळ पुढे जाईल. स्कोरकार्डवरती बनवल्या जात आहे 30 धावा विजयासाठी बनवायच्या 23 चेंडू आणि 40 धावांची गरज मात्र विजयासाठी आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकणं बंधनकारक आहे, परंतु 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाणार आहे. त्यामुळे याची प्रत्येक संघाच्या कॅप्टनने आणि खेळाडूंनी नोंद घ्यावी. या सूचना किंवा हे नियम तुम्हाला रिपीट सांगितले जाणार नाही. यावेळीचा चेंडू तर रॉकी रचवतसाठी एक चांगला चेंडू आपण पाहिले तर टाकला होता. किरण लायगुडेला आपण पाहतो गोलंदाजच्या मार्क होती. पहिल्या चेंडूत एक सिंगल आली, त्यानंतर लेगबाय चोरुपाने एक धाव येते. 2 धावा आल्या 2 चेंडूवरती आणि स्कोरकार्ड होते आपण पाहिले तर बनवले जात आहेत. बिनबाद नॉट आउट, 31 धावा, 31 रन, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण पाहतोय रॉकी राजावत महेश नानगुडे, नॉट आउट नाबाद, 31 धावा. तिसऱ्या क्रमांकाचे षटक करतोय गोलंदाज किरण लायगुडे. कॅमेरामॅन एंडकडनं मुख्य पंचांना पार करत पुढे सरसवा चेंडू मात्र खेळला महेश नानगुडे. शॉट ऑफ द डे, चेंडू मात्र पोहोचलाय स्टेप आउट होऊन फ्रंट फुट वरती येत चेंडू पाठवलाय टीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग, काय कमालीचे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लहरों से डरकर नौका पारने होती, कोशिश करने वालों के मैदान में हारने होती. महेश नानगुडे ऑन फायर, हळूवारपणे चेंडू खेळून काढलाय. थर्ड मॅनला चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड देखील आपण पाहिले तर पुढे जातोय. धावपळकोती देखील आपण पाहिले तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. कमबॅक केलं चालेल का ते देखील आपण पाहणार आहोत. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये तिकोनो फायटर संघ अजूनही मैदान ती पाहायला मिळतोय, परंतु अजिंक्य तारा फायटर संघाच्या सलामीरांनी जबरदस्त बॅटिंग केली. शांत आणि संयमी खेळ केलाय, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळले, चांगल्या चेंडूंना सन्मान दिलाय तर खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतलाय. यावेळीचा चेंडू तर रॉकी रचवत यांच्यासाठी पंच संजय बालेराव सर कळवत आहेत. आउटसाइड द लेग स्टंप, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर, सोयीर मारा, वाईट बॉल, तो मात्र मैदानात येते. एका अतिरिक्त अवांतर दाव्याने स्कोरकार्ड पुढे जाईल. धावपळकोती स्कोरकार्ड ती आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर मैदान ती सुरू आहे. इथे देखील आपण पाहिले तर आणखीन एक चांगला चेंडू मैदान ते टाकला होतो. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू आपण पाहिले तर मैदान ते येतोय. कमबॅक केला, ते पुनरागमन केला, ते वापसी मैदान ते पाहायला मिळते. किरण लायगुडेच्या षटकामध्ये आपण पाहिले तर एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी मैदान ती पाहायला मिळेल. लेगबायच्या रूपाने धाव आली, डॉट बॉल आलेत, व्हाईट बॉल आलेत, सिंगल आल्यात. आत्तापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च करतोय. मुख्य कॅमेरामॅन एंडकडनं मारा करत असताना चांगली गोलंदाजी करताना आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. किरण लायगुडे यावेळीचा चेंडू तर पंच संजय बालेराव सर कळवत आहेत. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू मैदानात येतोय. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर खेळलाय. स्कोअर लेगला जबरदस्त प्रहार केलाय. एक टप्पा घेत चेंडू मात्र चालेल, सीमापार, चौकार.
चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपले गेले. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा धावपळक होती. 18 चेंडू आणि बनवायच्यात 26 धावा. 26 रन 18 बॉल 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये बनवले गेल्यात 46 धावा. तिकोना फायटर संघाला विनंती आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवा, भरपूर वेळ तुम्ही घेताय. वेळेची बंधनं आपल्याकडे आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. जवळपास आता 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ तुम्ही 3 षटकांसाठी घेतलेला आहे, त्यामुळे रिक्वेस्ट आहे की थोडी घाई करा. उर्वरित 10 मिनिटात आता तुम्हाला 2 षटकं संपवायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये शेवटच्या षटकामध्ये तुमचा घेतला जाईल. त्यामुळे विनंती एकच आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटच्या 18 चेंडू आणि 26 धावांची गरज मात्र विचारासाठी आहे. कमबॅक केला ते का ते देखील आपण पाहणार आहोत. पुनरागमन केले जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. वापसी मैदान टिकेली जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. एक चांगलं षटक आपण पाहिलं तरी अगोदरचं मैदान ते हाताळताना गोलंदाजाला आपण पाहत होतो, परंतु शेवटच्या चेंडूर त्याला चौकार नव संजीवनी देताना पाहायला मिळाला अजिंक्य तारा फायटर संघाला. अजिंक्य तारा फायटर संघाचे संघमालक श्री राजाभाऊ आगवणे, महाराष्ट्र प्रदेश सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांच्या मालकीची टीम आपण पाहिलं तर मैदानात ती बॅटिंग करताना, धावांचा पाठलाग करताना ती मात्र पाहायला मिळते. तर युवा उद्योजक सार्थकदादा तिकोने यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. तिकोना फायटर्स हा संघ तो देखील मैदानती फाईट करताना लढताना मैदानती पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, कमालीची फटकेबाजी, नाजाकत 12 स्ट्रोक, पाहणी पाहतच राहा महेश नानगुडेचा जलवा, चेंडू सीमा पार, षटकार. महेश नानगुडे ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन बॅक टू बॅक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचे मन जिंकणारा महेश पुन्हा एकदा चेंडू पाठवतोय, सीमापार, षटकार. महेश नानगुडे नावाचं वादळ आता शांत बसायला तयार नाही. जबरदस्त बॅटिंग त्यानं मैदानती केली, बॅक टू बॅक 2 षटकार त्यानं खेळलेत आणि समीकरण विजयाचं बदललं गेले. यावेळीचा चेंडू होता बॅटची काडा घेत चेंडू अडवलाय थर्डमॅनला, धाव घेण्याचा प्रयत्न केला रॉकी रचवत यांनी आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानती येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल, विजयासाठी बनवायच्यात. शेवटचे चेंडू मात्र शिल्लक आहेत 15 चेंडू आणि बनवायच्यात 13 धावा. 57 धावा धावपळक होते आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत, परंतु या सलामीच्या आघाडीच्या चोडीनं प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या तोंडचं पाणी पळवलंय. कारण का प्रतिस्पर्धकांना सळो की पळो करून सोडले आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना फलंदाजीचा झंझावत तो मात्र मैदानती पाहायला मिळालाय. एका बाजूला तिकोना फायटर संघाने चांगलं धावपळक बनवलं, 69 बनवलं, 70 टार्गेट ठेवलं, परंतु गोलंदाजांची बेसुमार कामगिरी आणि क्षेत्ररक्षकांची आपण पाहिलं तर थोडीशी खराब कामगिरी, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघातील आघाडीच्या बॅटरनं केलेली जबरदस्त बॅटिंग संघाला मात्र विजयाच्या दिशेनं घेऊन जाते आणि पाहता पाहता तिसऱ्या धावेला पलायन केलंय. 3 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. विजयाचं समीकरण बदलले, 14 चेंडू आणि 10 धावा, जास्त चेंडू आणि कमी धावांची गरज. सामना आपण पाहिलं तर आता एकतर्फी होताना पाहायला मिळतोय की काय, एकांकी झुंज देताना सलामीची आघाडीची चोडी इथे आपल्याला मैदानती पाहायला मिळते. महेश नानगुडेच्या खेळीचं कौतुक आहे. 11 चेंडू 39 धावा यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर पाठवलाय. क्षेत्ररक्षक मस्त क्यूपर दस्तक देतोय गेंद,
चेंडू मात्र चाल सीमा पार षटकार। थँक्यू। यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर पाठवला आहे बॅक टू बॅक सीमा पार। सामना संपलाय, सामना संपवलाय आणि सामना मात्र जिंकलाय अजिंक्य तारा फायटर संघ। होते पहिल्याच मॅच मध्ये विजेता, विजेत्या संघाचं अभिनंदन। आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक झळकवणारा महेश नानगुडेसाठी एकदा जोरदार टाळ्या झुळत अर्धशतक झळकावत नॉट आउट ना।